हॅलो बालमित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बालमित्रांनो पल्लवी आता माझ्याकडे पुन्हा आली आता ती गेली होती कुणाकडे तर ती गेली होती अभिदादाकडे अभिदादानीसुद्धा पुन्हा तिला तसाच प्रश्न विचारला ओके नाही सो आता अभिदादाकडे किती होते पैसे अभिदादाकडे होते फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह ओके सो अभिदादाकडे होते फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह त्यामधून त्याला टू हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स रुपीज पल्लवीला द्यायचे आहेत टू हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स रुपीज त्याला पल्लवीला द्यायचे आहे तर अभिदा काय म्हटला जर मी तुला टू हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स रुपीज दिले तर माझ्याकडे किती शिल्लक राहतील तर तुम्हाला सांग म्हणजे आपल्याला काय करावं लागेल फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टी फाईव्हमधून टू हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स आपल्याला मायनस करावे लागतील येस करायचं ना चला आपण आपल्या बघूयात कसं करायचं आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया आता हा फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह हा थ्री डिजिटचा नंबर आहे ओके सो आपण असा कॉलम आहे थ्रीचा कॉलमसह आपला हा आहे युनिट प्लेसचा कॉलम सो आहे टेन प्लेसचा कॉलम आणि हा आहे हंड्रेड प्लेसचा कॉलम ठीक आहे आता आपण इथे दोन रो सोडत आहोत ओके कशासाठी इथे तुम्हाला कळेल पुढे ओके चला आता विद्यार्थी मित्रांनो आपण इथे मांडूया फायू फोर फायू फायू हंड्रेड अँड फोर्टी फायू आपल्याला मायनस करायचे टू सिक्स सिक्स टू हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स आपण उलटे लिहू इथे राईट करून लेफ्टकडे तो सिक्स इथे येतील नंतर सिक्स इथे येतील नंतर टू इथे येतील आणि आपण सबट्रॅक्शनचा सिंबॉल मायसचा सिंबॉल हा आहे मायनस आणि सब्ट्रॅक्शन एकच त्याला वजाबाकी म्हणतात ठीक आहे मराठीमध्ये ओके सो आपण काय करतोय टू आता म्हणतानी कसं तुम्ही म्हणणार सबट्रॅक्टिंग टू हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स फ्रॉम फायव्ह हंड्रेड अँड फोर्टी फायव्ह हे तुम्हाला माहिती पाहिजे सो वी आर सब्ट्रॅक्टिंग टू हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स फ्रॉम फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह आपण काय करत आहोत दोनशे सहासष्ट टू हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स मायनस करत आहोत कशामधून फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टी फाईव्हमधून ओके okay? चला आता आपण मायनस करूया आता विद्यार्थी मित्रांनो बघा पहिल्यांदा तर आपण युनिट प्लेसकडे येऊया सो फाईव्ह मधून सिक्स जातात का रे नाही जात सो आपल्याला काय करावं लागेल बरं करावं लागेल पुढच्याकडनं सो आपण आता जाऊया त्याच्या मोठ्या भावाकडे टेन्सकडे सो इथे ऑलरेडी किती आहे तिथे फोर आहेत म्हणजे ह्याने काय केलं एक त्याला बॉरो केला ठीक आहे सो so, आपण काय करूया तर यांनी जर एक बॉरो केला टेन पुढे गेला तर किती शिल्लक राहतील इथे इथे शिल्लक राहतील थ्री आणि त्यांनी काय केलं एक बॉरो केला म्हणजे किती गेले तिकडे टेन गेले आठवण तो आपल्याला मुळी येस सो so, आपण काय केलं टेन इकडे गेले टेन युनिट्स गेले सो so, टेन प्लस फायू सो so, आपण इथे असं लिहू शकतो इथे टेन आणि हे प्लस फायू हे झाले फिफ्टीन ओके सो so, याच्याकडे आता शिल्लक राहिली इथे फिफ्टीन सो so, आता फिफ्टीनमधून सिक्स जातील का येस फिफ्टीन इट्स अ बिगर नंबर फ्रॉम सिक्स ओके सो सिक्सपेक्षा फिफ्टीन हा मोठा आहे आता काय करायचं आपण सिक्सपासून फिफ्टीन येईपर्यंत काउंट करूया सो सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन सो विद्यार्थी मित्रांनो किती शिल्लक राहिले हे आले नाईन सो वी गेट इथे नाईन आता पुढे आता विद्यार्थी मित्रांनो इथे आहेत थ्री सो so, थ्रीमधून सिक्स जातात का रे नाही जात मग आता काय झालं so, आता टेन्सला आली पंचायत सो आता काय करेल आता टेन्स त्याच्या मोठ्या भावाकडे जाईल त्याचा मोठा भाव कोण हंड्रेड प्लेसवाला सो so, तो काय करेल त्याच्याकडनं बॉरो करेल सो so, आता हंड्रेड प्लेसकडे किती आहे तिथे शिल्लक किती आहेत फायव्ह हंड्रेड सो ह्याने काय केलं त्यातले वन हंड्रेड त्याने काय केले टेन्सला उचणे दिले सो आपण आता ते फाईव्हमधून वन आपण तिकडे दिले उचणे ओके सो इथे किती राहतील इथे राहिले फोर आता विद्यार्थी मित्रांनो यातले आपण एक तिकडे दिले म्हणजे हंड्रेड आपण तिकडे दिले सो so, हंड्रेड प्लस हे थ्री हे थ्री म्हणजे किती आहेत हे, आहे so, हे, थर्टी okay? so, हे थ्री म्हणजे हे आहेत किती टोटल थर्टी सो विद्यार्थी मित्रांनो हे थर्टी म्हणजे वन थर्टी या ठिकाणी आले पण आपण इथे किती लिहूया टेन्स प्लेसवरती वन थर्टी म्हणजेच थर्टीन ओके सो हे थ्री इथे राहील कॅन्सल झाले आपण इथे लिहिले थर्टीन ओके सो वन प्लस या ठिकाणी थर्टीन वन प्लस थ्री थर्टीन टी ओके सो आता इथे लिहायची गरज आहे का वन हंड्रेड अँड थर्टी नाही आहे आपण ऑलरेडी कोणत्या कॉलममध्ये आहोत वन हंड्रेड अँड थर्टी म्हणजे आपण टेन्स कॉलममध्ये आहोत सो आपण इथे थर्टी आपण जस्ट काय केलं बघा पुन्हा एकदा सो फाईव्हमधून आपण एक, so एक मायनस केला सो so इथे राहिले फोर सो so फोरमधून हंड्रेड आपण गेले टेन्थ प्लेसवरती सो so हे टेन्स प्लेसवरती आल्यानंतर इथं किती राहिले इथे आले हंड्रेड सो हंड्रेड प्लस हे थ्री म्हणजे थर्टी सो हे हंड्रेड थर्टी वन थ्री झिरो सो आता ह्याच्या मला आपल्या टीमध्ये काउंट करायचं आहे वन थर्टी म्हणजेच थर्टीन टी करेक्ट ना थर्टीन टी सो इथे लिहिले मी थर्टीन थ्री ओके थर्टीन टी लक्षात ठेवायचं फक्त जस तुम्ही काय करणार इथे एक एकनं आपण बॉरो केला सो so, हे hey, आले इथे सो वन थ्री थर्टीन आता थर्टीनमधून सिक्स जातील का रे थर्टीनमधून सिक्स जाऊ शकतात येस आता आपण काय करूया सिक्सच्या पुढे थर्टीन एपर्यंत काउंट करूया सो सेवन एट नाईन टेन इलेवन 12 अँड 13. सो वी गेट 7. सो आपला आन्सर येथे येईल So, सो थर्टीन मायनस सिक्स वी गेट सेव्हन येस आता विद्यार्थी मित्रांनो 4 मधून yes. so, 2 जातात का येस सो 4 मायनस टू किती होतात 2 च्या पुढे फोर येईपर्यंत काउंट करा 3 अँड 4, टू येस सो वी गेट 2. तर विद्यार्थी मित्रांनो आपला आंसर काय आलं 279. 279. सेवन नाईन काय अभिदाताकडे किती शिल्लक राहिले टू सेवन नाईन टू हंड्रेड अँड सेवन्टी नाईन एवढे रुपये अभिदाताकडे शिल्लक राहिले अशा पद्धतीने आपण आपल्या मैत्रिणीची पल्लवीची मदत केली आणि पल्लवीला तिचे पैसे मिळाले टू सिक्स सिक्स टू हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय